नमस्कार, मी रेणुका. स्पेशल टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नेहमी आपण वेगवेगळे विषय घेऊन भेटत असतो, पण आज स्पेशल टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. उद्या 25 डिसेंबर आहे. केक आणि पेस्ट्रीज खाण्यासाठी तुम्हाला देखील आवडत असेल आणि बनवत देखील असाल तुम्ही, पण त्याच्यामध्ये मास्टरी करायची असेल आणि त्याच्यामध्ये जर छोट्या छोट्या युक्त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल, आणि त्याच्यासाठीच आजचा खास टॉक टाइम आहे. आपला विषय आहे केक आणि पेस्ट्रीज, आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे पेस्ट्री शेफ ओमकार पाटील आता आपल्यासोबत आहेत. ओमकार, तुझं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आणि ओमकार बरोबर गप्पा मारणारच आहोत, खास करून त्याच्यामध्ये कोणकोणत्या रेसिपीज असतील, कोणकोणत्या पटकन होणाऱ्या आहेत, साहित्य काय लागतं, या सगळ्याविषयी बोलणार आहोत. आणि त्यासाठी तुमचे जे प्रश्न आहेत त्याची वाट बघतो. आणि आमचा नंबर आहे 02266899263. तुमच्या प्रश्नांची वाट बघतो आहोत, पण तोपर्यंत आपण इथे टॉक टाइमला सुरुवात करतो आहोत. ओमकार, सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरं तर एकच दिवस उरलेला आहे, पण काही काही जणांना आजपासून सुट्टी समज लागलेली असेल, तर लास्ट मिनिट रेसिपीज समज हव्या असतील, कमी वेळात होणाऱ्या, फॉर एक्झाम्पल कपकेक असेल, काय तुला वाटतं की कमी वेळात कोणकोणत्या रेसिपीज होतात? बेसिकली कपकेक्स किंवा बेक योगर्ट किंवा मूज, हे सगळे छोटे छोटे गोष्टी आहेत, ते फटकण लाईक 15-20 मिनिटात होणार आहेत. तर म्हणजे जर वेळ नसेल तुमच्याकडे तर फटकण रेसिपी बनवायची आणि डायरेक्ट सर्व्हिंग. जे म्हणालास की 15-20 मिनिटात होऊ शकणारे आहेत, त्याला साहित्य काय लागतं आणि साधारण वेळ जसं म्हणालास 15 मिनिटं, पण काय काय कृती काय काय असते त्याची? जसं बेक योगर्ट, ह्याच्यामध्ये दही लागतं, क्रीम लागते, फ्रेश क्रीम लागते आणि मिल्क मेड लागते. हे तीनच गोष्टी आहेत आणि इक्वल क्वांटिटी मध्ये घेऊन मिक्स करायचं आहे आणि फक्त 180 डिग्रीजला बेक करायचं आहे. दॅट्स इट. आणि 10 मिनिटात तुमचं बेक होऊन बाहेर येईल. जर तुम्हाला त्यात फ्लेवर ऍड ऑन करायचे आहेत तर लाईक यू कॅन पुट मँगोज, फ्रेश स्ट्रॉबेरीज आहेत, स्ट्रॉबेरी टाका, काही म्हणजे जी सीझनल फ्रुट्स आहेत. पण हे फार सोपी आणि उत्तम आहे आणि तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला फार आवडेल. जरूर. आणि फॉर एक्झाम्पल जसं तू कपकेकची पण कृती मला सांगितलेली होतीस, तर ती पण आपण प्रेक्षकांना सांगूयात. हो हो, नक्की. जसं कपकेक मध्ये फ्लावर जाते, शुगर जाते, सॉल्ट जाते, ऑइल जाते, कर्ड जाते आणि फ्लेवर काही असेल तो. त्याचं प्रमाण साधारण आपल्याला 5 कपकेक बनवायचे असतील तर त्याचं प्रमाण साधारण किती असायला पाहिजे? फ्लावर 130 ग्रॅम, साखर 60 ग्रॅम, सॉल्ट 10 ग्रॅम किंवा पिंच भर अशी थोडी सॉल्ट, नंतर बेकिंग पावडर जाते 10 ग्रॅम, बेकिंग सोडा जातो 5 ग्रॅम आणि कर्ड हे जाते 50 ग्रॅम आणि ऑइल 50 ग्रॅम्स. तर म्हणजे 50 ग्रॅम ऑइल मध्ये सगळे ऑइल आणि कर्डला मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तर त्यात व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट टाकू शकतात. आणि नंतर जो ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत जसं बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा फ्लावर, ते फक्त मिक्स करून त्या कपमध्ये, मोल्डेड कप्समध्ये भरायचे आणि 15 मिनिटं फक्त 180 डिग्रीजवर बेक करावे. आणि जसं बेक करून झाले का, नाईफ टाकून आम्ही चेक करतो की प्रॉपरली बेक झाले की नाही. त्यानंतर थंड करून त्याच्यावर तुम्ही क्रीम पाईप करून सर्व्ह करू शकता. दॅट इज लाईक इन्स्टंट कपकेक्स. जसं तू आणखी एक मला रेसिपी म्हणाला होतास, चॉकलेट मूस, हे देखील अगदी आपण 15-20 मिनिटात बनवू शकतो. त्याला साधारण काय काय साहित्य लागत असतं? त्याच्यासाठी तुम्हाला लागेल चॉकलेट, फ्रेश क्रीम, व्हिपिंग क्रीम, कोको पावडर आणि जर काही फ्लेवर टाकायचा जसं हेझलनट किंवा आलमंड तर तो फ्लेवरिंग एजंट लागतो. दॅट्स इट. आणि त्याच्यामध्ये पण इट्स नॉर्मल थिंग, सगळं मिक्स करायचं एकत्र. इट्स अ इन्स्टंट रेसिपी आणि जसं फटकण होते पाईप करायचं ग्लासमध्ये किंवा मोल्डेड कुठच्याही गोष्टीत फ्रीज करा जर तुम्हाला थंड खावायचं असेल तर. आता इन्स्टंट तुम्ही देऊ शकता. निश्चितच. आपल्याला फोन यायला सुरुवात झाली ओमकार. आपल्याला पहिला प्रश्न विद्या वैती विचारतात नालासोपाऱ्याहून. विचारा विद्या. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचार. केक मध्ये काय साहित्य टाकायचं आणि किती प्रमाणात टाकायचं हे सांगा. बर. अच्छा, म्हणजे आता जर एक नॉर्मल केक बनवायचे 1/2 किलो तर मैदा जातो 130 ग्रॅम, नंतर मिल्क मेड जाते 50 ग्रॅम, साखर जाते 50 ग्रॅम आणि ऑइल 20 ग्रॅम, बेकिंग सोडा जातो 10 ग्रॅम. या सगळ्यांना तुम्ही मिक्स केलं एकत्र क्वांटिटी मध्ये. दिस इज फॉर एगलेस. आणि 180 डिग्रीवर टिन मध्ये बेक करायचं. 15-20 मिनिटांमध्ये तो स्पॉन्ज बेक होऊन बाहेर येतो.
ज्याच्यानंतर फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम केक बनवू शकतात, त्याच्यावरती क्रीम पाईप करू शकतात, किंवा चॉकलेट आहे तर चॉकलेट मूस बनवू शकतात, क्रीम मध्ये चॉकलेट घनाश जाते ते मिक्स करून तुम्ही त्याच्यावर पाईप करू शकता. इट्स अ इन्स्टंट केक. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात विजया बेंडाळे जळगावहून. विचारा विजया. हा सर, मला विचारायचं होतं की केक बनवताना कुठल्या खास गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की ज्याच्याने तो सॉफ्ट होईल. पहिली गोष्ट आहे की प्रॉपर टेक्निक, जसं तुम्ही केक बनवता आहात तर ओव्हर मिक्सिंग नाही व्हायला पाहिजे किंवा अंडर मिक्सिंग नाही व्हायला पाहिजे. म्हणजे अंडर मिक्सिंग मध्ये ज्यामध्ये मैदा असतो तर त्याचे लम्स नाही यायला पाहिजे, आणि ओव्हर मिक्सिंग मध्ये तुम्ही जेव्हा मिक्स करतात तर एवढं पण मिक्स नका करू की ते फाटेल. ठीक आहे, तर प्रॉपरली मिक्सिंग करा आणि बेकिंग टेम्परेचर प्रॉपर असायला पाहिजे. जर जास्ती असलं तर केक ड्राय होऊ शकतो, जास्तीच बेक होऊ शकतो, किंवा कमी असला तर तो कच्चा पण राहू शकतो. तर एक बेकिंग टेम्परेचर नॉर्मल केकचं आहे 180 डिग्री सेल्सिअस, तर ते फक्त नॉर्मल गोष्टी लक्षात ठेवा, बाकी सगळं तुम्ही प्रॅक्टिस करून होते. बरोबर. ओमकार, आता जो जसं म्हणालास की सीझनल फ्रुट्स आहेत त्याची समज आपण प्युरी करून ठेवली तर त्याचा देखील आपण वापर करू शकतो, तर त्याची काय काय उदाहरणं आहेत? सीझनल फ्रुट्स म्हणजे लाईक आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे किंवा चेरीज आहेत. ठीक आहे, आम्ही जेव्हा केकमध्ये टाकतो तेव्हा फ्रेश फ्रुट्स वरतून गार्निश करतो. तर नेहमीच जेव्हा केकच्या आतमध्ये टाकायचं असतो तेव्हा तुम्हाला त्याची प्युरी करून त्याला कुक करावं लागतं. जसं स्ट्रॉबेरीजला कापून त्याला साखरेबरोबर कुक केलं तर त्याची शेल्फ लाईफ ही जास्ती वाढते, आणि ते एक टिपिकल प्रमाणात राहते. लाईक स्ट्रॉबेरी जर काही स्वीट्स असतात तर काही सार्स पण असतात, तर ते कुक केले थोडे साखरेच्या प्रमाणात तर ते उत्तम लागतं. जरूर, जसं तू म्हणालास की आपण हापूस आंबा जो असेल, आंब्याचा असेल, त्याची पण प्युरी देखील आपण करून ठेवू शकतो, तर त्याची नेमकी प्युरी कशी करायची? पहिली गोष्ट तर आंब्याला पील करायचं, त्याचं साल असतं ते काढायचं, आणि त्याचा जो गर असतो आंब्याचा तो कापून मिक्सरमध्ये ग्राइंड करायचा आणि थोडी साखर टाकून त्याला शिजवावं. जेव्हा तुम्ही त्याला प्रॉपरली बॉईल करतात एकदा आणि मग त्याला थंड करतात तर तो लाईक 7-8 महिने तर आरामात चालतो आपल्या फ्रीजमध्ये, तो बिलकुल खराब नाही होत आणि चवीला सेम असतो जसा आपण पहिल्या दिवशी खातो. निश्चितच. ओमकार, आता जी आपण सगळी खास करून प्रेक्षकांसाठी आता जी आपण स्क्रीनवर वेगवेगळी डिझाईन्स आणि वेगवेगळे सुंदर असे केक बघतो, तोंडाला पाणी सुटतील असे, ही सगळी जी डिझाईन्स आहेत ती सगळी ओमकारनी स्वतः केलेली आहेत, आणि म्हणूनच याचं डिझायनिंग कसं असतं, गार्निशिंग जे असतं ते कसं असतं, खास करून ओमकार वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल तू म्हणजे लहान मुलाला अगदी हा खायचा आहे का कपाटात ठेवायची अशी एखादी वस्तू वाटेल इतक्या छान छान तू केलेले आहेस केक. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या विषयांचा विचार करत असाल तर त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल फूल बनवायचं आहे तर त्याच्यासाठी किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय काय वाचत असता, ते साहित्य नेमकं तुम्ही कुठून आणत असता? साहित्य तुम्हाला मेनली मार्केटमध्ये मिळते, जसं क्रॉफर्ड मार्केट आहे तर तुम्हाला तिकडे मिळतेच मिळते. दुसरी गोष्ट, जे फूल बनवतात तर एक दोन टाईपचे फुलं असतात जर बनवायचे असते, एक तर क्रीमचे असतात आणि एक तर शुगर फाउंडन बोलतात त्याचं असतं. तर बेसिकली आता तर भरपूर मोल्डेड झालेले आहेत, पण आम्ही जे बनवतो दॅट इज हँडक्राफ्टेड. म्हणजे फूल बनवताना प्रत्येक पाखही बनवावी लागते आणि मग ती फिरवून फिरवून फूल बनवावं लागते. इट्स लाईक लहान मुलाला जन्म देण्यासारखं आहे की आम्ही जेव्हा केक बनवतो जेव्हा आणि जेव्हा बनतो तो तेव्हा फार आवडीचा बनतो की लाईक वा की मी काहीतरी आज केलंय. सर तर असंच असतं. अगदी. आणखीन काय काय तुझ्याकडून रेसिपीज, खास करून पेस्ट्रीज बद्दल देखील बोलायचं आहे ओमकारशी, पण एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार. पण ब्रेकवर जाण्याआधी आमचा नंबर लिहून घ्या 0226689923. डॉक्टर मेरे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला नवी मुंबईहून सुप्रिया ताक प्रश्न विचारत आहेत. विचारा सुप्रिया. माझा प्रश्न असा आहे की जर आपल्याकडे ओव्हन अवेलेबल नसेल तर आपण कोणत्या दुसऱ्या पद्धतीने केक करू शकतो, उदाहरणार्थ गॅसवर वगैरे, जर आपल्याकडे ओव्हन अवेलेबल नसेल? जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही इव्हन कुकरमध्येही बनवू शकतात.
कारण काय कुकर मध्ये जर तुम्ही खाली थोडी वायू टाकली कारण त्याच्यावर जर टिन मध्ये केक टाकला तर तो प्रॉपरली बेक होतो, पण तुम्हाला फक्त त्याला चेक करावा लागते कारण की त्याचं टेम्परेचर असं सेट करता येत नाही. तर ऑलमोस्ट तुमचा तो 15 मिनिटात होतो, तर लाईक फ्रॉम 10 ते 15 मिनिटात तो होऊन जाईल. पण त्याच्यासाठी काय काय करायला लागेल? जो नॉर्मल केकची रेसिपी आहे ती तर बनतेच बनते, ती टिन मध्ये असते. तर तो टिन डिरेक्टली जर आपण कुकर मध्ये टाकला तर तो खालून जाऊ शकतो कारण का डायरेक्ट हीट असते. म्हणून आम्ही वायू टाकतो किंवा वायू टाकावी तर ती हीट त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब होते तर खालून तो केक जळत नाही आणि प्रॉपरली बेक होतो. बरोबर. पण साधारण आपण जसं नेहमी जेव्हा अन्न शिजवताना पाण्याचा वापर करत असतो, मग याला नेमकं बेकिंग कसं होतं? ऍक्च्युली जेव्हा आपण मिक्सर मारतो केकचं, त्याच्या आतमध्ये पाणी असतंच असतं कारण की त्याचं मिक्सर मारतात जी पेस्ट होते ते लिक्विड असते, तर त्या स्वतःच्याच पाण्यामध्ये तो प्रॉपरली बेक होऊन जातो. ओंकार, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रिसमस आहे, क्रिसमस उद्या आहे, रम आणि वाईन चा वापर करून देखील केक बनवत असतात. खास करून नेहमीचे केक आणि क्रिसमस केक मध्ये काय फरक असतो? नेहमीचे केक्स असतात ते नॉर्मली फार सॉफ्ट असतात, क्रिसमस केक मध्ये फार फळं जातात, ड्रायफ्रुट जातात, वाईन जाते, लिकर जाते, रम जाते. ह्याच्यामुळे ऍक्च्युली क्रिसमस केक्स हे युरोप वरून आलेले आहेत, म्हणजे ख्रिश्चनांचे आहेत, तर त्यांच्यासाठी हे वाईन वगैरे हे नॉर्मल असते तर त्यांच्या केक मध्ये जाते. तर केक बनल्यावर ऍक्च्युली त्याच्यात सोक जात होतं, म्हणजे रम किंवा वाईन किंवा काही, आणि जे ड्रायफ्रुट्स असतात ते 3-3, 4-4 महिने अगोदरच आम्ही रम मध्ये सोक करून ठेवतो, म्हणजे ऍक्च्युली जे रम आहे किंवा लिकर आहे ते ऍब्झॉर्ब करून घेते, जेव्हा ते खाताना प्रत्येक बाईट मध्ये तुम्हाला लागते. बरोबर. पण त्याचं प्रमाण साधारण किती असतं, म्हणजे साधारण आपल्याला किती किलो बनवायचं असेल त्याप्रमाणे मग रम आणि ड्रायफ्रुट्सचं प्रमाण साधारण कसं असतं? ड्रायफ्रुट्स म्हणजे तुम्ही मिक्स ड्रायफ्रुट्स घेतले लाईक काजू, बदाम, चेरीज, ड्राय चेरीज किंवा प्लम, ऍक्च्युली हा प्लम केक म्हणून बोलला तर प्लम जातच जात, तर लाईक 1/2 किलो तुम्ही ड्रायफ्रुट्स घेतले तर लाईक 100 ml ऑफ लिकर, म्हणजे ती कुठचीही असेल, वाईन किंवा रम किंवा व्हॉटएव्हर विस्की ओ व्हॉटएव्हर, तर ते त्याच्यात सोक करून त्याच्यामध्ये 100 ml ऑरेंज ज्यूस टाकतो आणि तो त्याच्यात सोक होतो आणि ते बंद करून आम्ही महिनोमहिनो ठेवतो कारण की ते आतमध्येच ऍब्झॉर्ब होत. त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल जो केक बनवतात जर तुम्हाला इन्स्टंट पाहिजे तर नॉर्मल जो केक बनतो त्याच्यामध्ये थोडा कॅरामेल कलर टाकतात आणि फ्रूट मिक्स कर तर इट विल टेस्ट यू लाईक अ क्रिसमस केक. बरोबर. ओंकार, आणि या सगळ्यामध्ये म्हणजे जसं मी तुझे काही काही डिझाईन्स बघते आहेत, जो कलर वापरला जातो ती जी रंगसंगती असते त्याच्यासाठी काही टिप्स देता येतील का आपल्याला? हां, कलर वापरताना नेहमी लक्षात ठेवा की फूड ग्रेड कलर ही कलरच वापरावा कारण काय दुसरा दुसरे पण कलर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण ते आपल्याला खाण्यात चांगले नसतात, तर लिहिलेलं असते की फूड ग्रेड कलर्स तेच वापरावे, दॅट इज द बेस्ट. जरूर. आपल्याला इतरही प्रश्न येतात पण एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. डॉक्टर मला तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईहून आपल्याला प्रांजली पाटील प्रश्न विचारतात, विचारा प्रांजली. हा, केकची क्रीम बनवता येते परंतु केकच्या वरच्या सजावटी करतात बाहुले किंवा फुले जी बनवली जातात ती कशा प्रकारे बनवली जातात? एक शुगर पेस्ट म्हणून मिळते, ठीक आहे, इट्स लाईक अ क्ले, जसं आपण लहानपणी क्लेचे बाहुली वगैरे बनवतात ते तसंच असते, आम्ही त्याच्यापासूनच बनवतो इनफॅक्ट. किंवा त्याच्या आतमध्ये जे मोल्डिंग असते, म्हणजे मोठं बाऊलं आहे त्याच्या आतमध्ये ऍक्च्युअल मोठा केक बनतो आणि त्याच्यावरती ते डेकोरेशन बनवलं जाते, तर तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेच. तर इट्स लाईक नॉर्मल क्ले, तुम्हाला फक्त ते मातीचे खेळ बनवायचं लहानपणी तसं करायचं. आपण या सगळ्यामध्ये ओंकार आता आपण केक विषयी बोललेलो आहोत, पेस्ट्रीज आपण नेहमी खात असतो, तर पेस्ट्रीज नेमक्या समज घरी बनवायचं असेल किंवा त्याला लागणारं साहित्य असेल त्याच्याविषयी? इन्स्टंट पेस्ट्री बनवायची असतील जर तुम्हाला सेट करून नाही करायचं तर डायरेक्ट तुम्ही ग्लासमध्ये बनवा किंवा मोल्ड येतात त्याच्यात बनवा आणि छोटी पेस्ट्री म्हणजे केकचा एक छोटा प्रकार. तर जर आता मार्केटमध्ये रेडीमेड स्पॉन्ज पण अवेलेबल आहे किंवा प्रीमिक्सेस पण आहेत, तर प्रीमिक्सनी 10 मिनिटांमध्ये केक बनतो. म्हणजे एखादं उदाहरण देऊयात, लाईक
ब्लॅक फॉरेस्ट केक, ब्लॅक फॉरेस्ट केक साठी प्रीमिक्स आहेत, चॉकलेट प्रीमिक्स मार्केटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे आहेत, वेगवेगळ्या कंपनीजचे आहेत, त्याच्यामध्ये फक्त ऑइल आणि पाणी जातं, ते फक्त मिक्स करतात, बेक करतात, दॅट्स इट, आणि तुमचा केक बाहेर येतो. त्याच्यानंतर मूज असते, त्याच्यामध्ये चेरी टाका, स्पॉन्ज खाली टाका, ग्लासच्या खाली चेरीज टाका, क्रीम पाईप करा, परत सेम स्पॉन्ज टाका, चेरी टाका आणि क्रीम पाईप करा, तर इन्स्टंट लाईक पेस्ट्रीज रेडीज होतात. बरोबर. पण हे सगळं करताना, म्हणजे आता रेसिपी करताना जसा एक माशी फोन आला होता की काही महत्वाच्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता घरी समज केक बनवायचा असेल तर कोणकोणत्या घरातल्या समज वस्तू, जसं तुम्हाला की सीझनल फ्रुट्सचा आपण वापर करू शकतो, तशा आणखी कोणकोणते पदार्थ जे घरात आपण नेहमी वापरत असतो त्याचा आपण वापर करू शकतो. हा म्हणजे एक कर्ड म्हणजे दही असं हे आहे की नॉर्मली ज्यांना एगलेस केक बनवायचा असतो, म्हणजे आम्ही लाईक केक मध्ये कधी अंडर जाते तो सेट होतो, तर मला भरपूर लोक विचारतात की एगलेस केक कसा बनतो, तर एक दही असतं आणि एक मिल्कमेड मिळते, तर ते तुम्ही मिक्स केलं आणि स्पॉन्ज मध्ये किंवा कुठच्याही ह्याच्यात टाकलं तर ते ऑटोमॅटिकली सेट होते, कारण का दही जसं घट्ट होते तसं तेही होते, पण ते फाटत नाही कारण त्याच्यात मिल्कमेड जाते. मिल्कमेड वर्क्स ॲज अ स्टेबलायझर. तर जी घरगुती असतात, लाईक घरी क्रीम आहे किंवा साखर आहे, मिल्कमेड क्रीम आणि ह्याच्यामध्ये मिक्स केलं तर इन्स्टंट तुमचं 5 मिनिटात बेक योगर्ट रेडी होऊन जातं. ओके. साखरेवरून आठवलं, काही काही जणांना साखर खायची नसते, अशा देखील तुझ्याकडे काहीच येत असतील इन्क्वायरीज की आम्हाला शुगर फ्री समज केक हवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय वापरता येतं? मोस्टली शुगर फ्री केक साठी आम्ही रेकमेंड करतो, एक तर शुगर फ्री चॉकलेट्स अवेलेबल आहेत, आम्ही शुगर फ्री चॉकलेट आहे किंवा लोकांना फ्रूटमध्ये बेसिकली त्याच्या आतमधलीच शुगर असते विच इज लिटल शुगर फ्री टाईप, तर फ्रूटमधून जे स्वीटनेस येतो तोच आम्ही देतो की लाईक इट्स नॉर्मल. आणि एक शुगर फ्री साखर पण आता अवेलेबल आहे, तर लोक तेही टाकून बनवतात. जरूर. म्हणजे खरं तर तुझं फील्ड असं आहे की त्याच्यामध्ये जितका तुम्ही वेगवेगळा विचार कराल, जितक्या कल्पना आहेत तेवढ्या फक्त तुम्हाला साकारायच्या आहेत. खूप वेगळ्या फील्ड विषयी मला माहिती दिलीस, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि तू देखील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतच असतोस, त्याच्यासाठी देखील IBN लोकमतच्या आणि प्रेक्षकांच्या देखील खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आज स्पेशल टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त IBN लोकमत.